ही बैलजोडी कर्नाटक राज्यातील राजापूर या गावामधून आणलेली आहे. या निमित्ताने आम्हाला माऊलींची विठ्ठलाची सेवा करण्याचा योग या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. गावातील सहा कुटुंबाला हा मान देण्यात येतो माऊलींच्या कृपा आशीर्वादाने. आमच्या भोसले कुटुंबाला यावर्षीचा माऊलींच्या रथाला झुंपण्याचा मान मिळालेला आहे. चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. चांदीच्या रथामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका ठेवण्यात येतात. या चांदीच्या रथावर फुलांची सजावट करून गुलाब पुष्पाने ज्ञानराज हे शब्द लिहिण्यात येतात. रथ ओढण्यासाठी पुढे दोन बैल जुंपलेले असतात. बैलजोडी ही अशी की पाहणाऱ्यानं पाहतच राहावं. पांढरा शुभ्र रंग देखणे टोपोरे डोळे, सोनेरी रंग दिलेल्या टोकदार शिंगावर लावलेले मोरपंख आणि बांधलेले गोंडे, कपाळावर गंध असे बघता क्षणी डोळ्यात भरणारे बैल ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाला जुंपलेले असतात. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले लाखो वारकरी, ठिकठिकाणी दर्शनासाठी येणारे हजारो भाविक, आजूबाजूला अशी प्रचंड गर्दी असतानाही पालखी रथाची बैलजोडी सैरा भैरा होत नाही. माऊलींच्या पादुका असलेल्या पालखी रथाचा आळंदी ते पंढरपूर हा प्रवास ही बैलजोडी घडवते. रस्त्यात माऊलींच्या दर्शनासाठी आलेले भाविक आपसुकच या बैलजोडीचेही दर्शन घेतात. मात्र ही बैलजोडी निवडण्यामागे देखील एक परंपरा आहे. बैलजोडी कोणी निवडावी, बैलजोडी कुठली असावी, या बैलजोडीचा मालक कोण असावा, बैलजोडी कशी असावी, माऊलींच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या निवडीचे अंतरंग उलगडून सांगणारा वारी अंतरंग मालिकेतील आजचा भाग. अनेक वर्षांपासून माऊलींच्या पालखी रथाच्या बैलजोडीची मानाची सेवा ही आळंदी ग्रामस्थ यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानुसार दरवर्षी पालखी सोहळ्याला बैलजोडी ही आळंदीकर ग्रामस्थ यांचीच असते. माऊलींच्या या सेवेची हे कुटुंबीय वाट पाहून असतात. ही सेवा मिळणं म्हणजे आमचं भाग्य. या बैलांची सेवा करताना प्रत्यक्षात माऊलींची सेवा केल्याचं समाधान मिळतं अशी भावना मानकरी कुटुंबीय व्यक्त करतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढेवारी 2023 माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आमच्या भोसले कुटुंबाला यावर्षीचा माऊलींच्या रथाला झुंपण्याचा मान यावर्षी तुळशीराम नारायण भोसले व रोहित चंद्रकांत भोसले आमच्या भोसले कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती यांना मिळालेला आहे. आणि या मान मिळालेल्याच्या नंतर आमच्या कुटुंबामध्ये फार आनंद झालेला आहे. कुटुंबातील हा मान आम्हाला साधारण 3 ते 4 वेळा यापूर्वी मिळालेला आहे आणि माऊलींचा हा मान मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाला आनंद झालेला आहे. या निमित्ताने आम्हाला माऊलींची विठ्ठलाची सेवा करण्याचा योग या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. पालखी सोहळ्याच्या बैलजोडीच्या सेवेचा मान हा आळंदीकर ग्रामस्थांना दिला आहे. गावातील 6 आडनावाच्या कुटुंबियांना हा मान देण्यात आलाय. गावातील 6 कुटुंबाला हा मान देण्यात येतो. त्यामध्ये भोसले, गुंडरे, कुराडे, रानवडे, वैले ही ठराविक कुटुंब या मानासाठीच निवडली जातात. या व्यतिरिक्त कुणालाच हा मान देण्यात येत नाही. दर 6 वर्षांनी फिरून पुन्हा त्या कुटुंबियांकडे सेवा येते. मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने हे कुटुंबीय माऊलींची बैलजोडीची सेवा करतात. यावर्षीचा बैलजोडीच्या सेवेचा मान हा भोसले कुटुंबियांकडे आहे. बैलजोडीची निवड करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा बैलजोडी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. 7 जणांची ही समिती असून पालखी प्रस्थान सोहळ्याच्या 2 महिन्याआधी समितीची बैठक होते. त्यामध्ये या वर्षीची सेवा कोणाची आहे हे पाहून संबंधित कुटुंबियांना सूचित करण्यात येतं. त्यानंतर देवस्थानाकडे अर्ज करून निवड केली जाते. बैलजोडी कशी असावी याबद्दल काही निकष आहेत ते तपासून बैलजोडीची निवड केली जाते. ही बैलजोडी कर्नाटक राज्यातील राजापूर या गावामधून आणलेली आहे. तिकडून बैलजोडी आणण्याचं कारण म्हणजे तिथं पांढरे सफेद बैल आपल्याला मिळतात, कसलेले मिळतात आणि एक शिंगी नख्यामध्ये चांगली. ही पूर्ण पांढरी बैल आहेत, शिंगाला पूर्ण सारखी आहेत, नख्यामध्ये पूर्ण काळी आहेत.
आणि पूर्ण कसलेली आहेत ह्या अशा पद्धतीची बैलं त्या भागात आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून आम्ही तिकडूनच आणण्याचं कारण आहे. ह्यांना सरकी शेंगदाणा पेंड असन, कोरमा पेंड असन, भुस्सा हे त्यांना भिजून आम्ही पाण्यामध्ये देतो. गव्हाचा मैद्याचा पिठा गोळे चारणे, त्यांना गार पाण्याने आंघोळ घालणे उन्हाच्या टेम्परेचर वातावरणामध्ये. वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाला जुंपण्यात येणाऱ्या बैलजोडीची निवड कशी केली जाते हे जाणून घेतलं. उद्या पुन्हा भेटूयात वारी सोहळ्याचे अंतरंग उलगडून सांगणाऱ्या नव्या विषयासह.